भारताने इंग्लंड विरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात जो अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला त्यात संघातल्या 11-11 खेळाडूंचं योगदान जरी असलं तरी त्यात जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्या 9व्या विकेटसाठीच्या दुसऱ्या डावातील भागीदारीचं योगदान फार मोठं आहे। आणि या खेळीदरम्यान जसप्रीत बुमराने एक आश्चर्यजनक उपलब्धी गाठली आणि अतिशय गमतीशीर उपलब्धी आहे त्याची माहिती आजच्या भागात। नमस्कार, मी ललित झांबरे, स्टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावात नाबाद 34 धावांची खेळी केली, ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली। याशिवाय त्याने दुसऱ्या डावात 3 गडीसुद्धा बाद केले आणि या योगदानाने पहिल्यांदाच जसप्रीत बुमराच्या कारकिर्दीत असं झालं की त्याच्या धावांची संख्या ही बळींच्या संख्येपेक्षा जास्त झाली। जसप्रीत बुमराने आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळले आहेत आणि याच्या आधीच्या 21 कसोटी सामन्यांमध्ये तो बळी घेण्याच्या बाबतीत आघाडीवर होता आणि त्याची धावांची संख्या मात्र बळींपेक्षा कमी होती। आता 22 कसोटी सामन्यांखेर जसप्रीत बुमराच्या नावावर 105 धावा आहेत तर 95 बळी आहेत। तर हा जो गमतीशीर प्रकार आहे की धावा कमी आणि बळी जास्त अशा गोलंदाजांची जर यादी आपण कसोटी क्रिकेटमधली काढली तर त्यात सर्वात आघाडीवर आहेत ते आपले फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर। भागवत चंद्रशेखर यांनी 58 कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये 167 धावा केल्या, पण त्यांच्या बळींची संख्या होती 242। धावा 167 आणि मिळवलेले बळी 242। न्यूझीलंडचा गोलंदाज ख्रिस मार्टिन याने 71 कसोटी सामन्यांमध्ये 123 धावा केल्या, मात्र त्याच्या बळींची संख्या आहे 233। पुन्हा एकदा बळी जास्त, धावा कमी। भारताचा प्रज्ञान ओझा याने 24 कसोटी सामन्यात 89 धावा केल्या आणि बळी 113 मिळवले। ऑस्ट्रेलियाचा उंचपुरा जलद गोलंदाज ब्रुस रीड त्याने 27 कसोटी सामने खेळले, त्यामध्ये 93 धावा त्याच्या नावावर, पण बळींची संख्या 113। त्यानंतर आहे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जेवी सॉन्डर्स। जेवी सॉन्डर्सने 14 कसोटी सामन्यात धावा केल्या 39 आणि बळी मिळवले 79। धावा फक्त 39 केल्या पण बळी 79, जेवी सॉन्डर्सची कामगिरी। ऑस्ट्रेलियाचाच गोलंदाज बर्ट ऑयनमांगर याने 14 कसोटी सामन्यात 42 धावा केल्या आणि 74 बळी मिळवले। तर श्रीलंकेचा गोलंदाज आहे लाहिरू कुमारा। लाहिरू कुमाराच्या नावावर 23 कसोटी सामन्यात 52 आणि बळींची संख्या त्याची 69। इंग्लंडचा गोलंदाज बिल बोवेस हा या बाबतीत गुणोत्तरामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे। तर बिल बोवेसने 15 कसोटी सामन्यांमध्ये धावा केल्या फक्त 28, पण त्याच्या कसोटी बळींची संख्या आहे 68। फक्त 28 धावा करणारा गोलंदाज पण त्याच्या बळींची संख्या 68। भारताचा पदार्पणातच विश्वविक्रम केलेला लेग स्पिनर नरेंद्र हिरवाणी हा सुद्धा या यादीमध्ये आहे। हिरवाणीने 17 कसोटी सामन्यांमध्ये 54 धावा केल्या आणि त्याच्या बळींची संख्या मात्र 66 आहे। इंग्लंडचा गोलंदाज केन फान्स हा सुद्धा धावा कमी आणि बळी जास्त या यादीमध्ये येतो। त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 58 धावा केल्या आणि त्याच्या बळींची संख्या आहे 60। तर या यादीमधला शेवटचा गोलंदाज आहे इंग्लंडचा रॉय टॅटरसाल। तर रॉय टॅटरसालने 16 कसोटी सामन्यांमध्ये धावा केल्या 50 आणि त्याच्या बळींची संख्या आहे 58। अशा प्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये हे गोलंदाज आहेत की ज्यांनी धावा कमी केल्या पण बळी जास्त मिळवले अशी ही विशेष यादी। आतापर्यंत जसप्रीत बुमरा या यादीमध्ये होता, परंतु लॉर्ड्सवरच्या 34 धावांच्या खेळीने तो या यादीच्या बाहेर पडलेला आहे। आता आपण ही जी या गोलंदाजांची यादी पाहिली, त्यांचं जर आपण धावा आणि बळींचं गुणोत्तर बघितलं तर बिल बोवेस हा जो इंग्लंडचा गोलंदाज आहे त्याचं धावा आणि बळींचं गुणोत्तर सर्वात उत्तम आहे। म्हणजे बिल बोवेसनी धावा केल्या फक्त 28 पण बळी मिळवले 69, यानुसार त्याचं गुणोत्तर येतं 0.41। त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेवी सॉन्डर्सचं गुणोत्तर येतं 0.49। न्यूझीलंडचा गोलंदाज ख्रिस मार्टिन याचं गुणोत्तर येतं 0.51 आणि ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे आयन मॉंगर
त्याचं गुणोत्तर येतं 0.56, तर भारताचे बी एच चंद्रशेखर हे 0.69 गुणोत्तरासह या धावा कमी आणि बळी जास्त अशा गुणोत्तरामध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. ही यादी जर आणखी थोडी वाढवली तर असे काही गोलंदाज आहेत की ज्यांच्या बळींची आणि धावांची संख्या जवळपास सारखीच आहे, एखाद दुसऱ्या धावेच्या फरकाने ते धावांच्या बाबतीत पुढे निघाले. अशा गोलंदाजांमध्ये आहे वेस्ट इंडिजचे आल्फ व्हॅलेंटाईन. आल्फ व्हॅलेंटाईन यांनी 36 सामन्यांमध्ये 141 धावा केल्या आणि त्यांच्या कसोटी बळींची संख्या आहे 139. 139 कसोटी बळी आणि 141 धावा. वेस्ट इंडिजचेच रॉय गिलख्रिस्ट याने 13 कसोटी सामन्यात 60 धावा केल्या आणि त्याच्या नावावर 57 बळी आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा डग बोलिंजर याच्या नावावर 12 कसोटी सामन्यात 54 धावा आणि 50 बळी आहेत. तर या प्रकारे हे गोलंदाज अगदी थोडक्यात धावा कमी आणि बळी जास्त या यादीच्या बाहेर पडलेले. आता थोडं जसप्रीत बुमराची आपण जर माहिती काढली की त्याने आतापर्यंत ज्या 22 कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजी केली आहे तर त्यात पहिल्या कसोटी सामन्यापासून त्याच्या बळींची संख्या ही धावांच्या संख्येपेक्षा अधिक राहिलेली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने धावा केल्या होत्या फक्त 2 आणि बळी मिळवले होते 4. 10 कसोटी सामन्याअखेर त्याच्या धावा होत्या 14 आणि बळी होते 49. तर 20 कसोटी सामन्यांअखेर त्याच्या धावा होत्या 43 आणि बळींची संख्या होती 83. लॉर्ड्स कसोटी सुरू होण्याआधी 21 कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराच्या नावावर 71 धावा होत्या आणि बळींची संख्या होती 92. त्यानंतर त्याने लॉर्ड्स कसोटीत 34 धावांची खेळी केली नाबाद, त्यामुळे त्याच्या धावा झाल्या 105 आणि बळी मिळवले 3, त्यामुळे बळींची संख्या झाली 95. या प्रकारे 22 कसोटी सामन्यांअखेर जसप्रीत बुमराच्या नावावर 105 धावा आणि 95 बळी आहेत. तर अशा या विशेष गोलंदाजांची माहिती आपण आजच्या भागात घेतली. अशाच मनोरंजक माहितीसह आपण भेटूत राहूया टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये. तोपर्यंत बघत राहा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.